राज्यात वाढत असलेल्या पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस पक्षातर्फे राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने सोलापूर शहरातील किडबाई चौक परिसरात काँग्रेस पक्षातर्फे राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी शहरमध्येच्या आमदार प्रणिती शिंदे, गटनेता नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेवक तौफिक हत्तुरे, जुबेर कुरेशी, मुजम्मिल मैनुद्दीन हत्तुरे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. मी फारुख शेख वळसंग येथील रहिवासी असून मी सोलापूर शहराला काही कामानिमित्त आलो होतो आणि तौफिकभाई हत्तुरे, माननीय आमदार प्रणिते शिंदे आणि अनेक कार्यकर्ते इथं उपस्थित होते. जाता जाता मी बोर्ड बघितलो आणि अन्याय आणि दरवाढीच्या विरोधात ज्या त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे अत्यंत चांगली भूमिका. कारण आज आपण पाहतो की सामान्य माणूस कोरोनापासून एवढं भरभरलेला आणि एवढं त्याच्या हलक्याची परिस्थिती झालेली आहे. आपण पाहतो की गॅस जो सामान्य माणसाचा रोज लागणारा गॅस सिलेंडर आहे तो एवढं महाग झालेला आहे आणि ट्रान्सपोर्टेशन याला आपण माल वाहतूक करतो या माल वाहतुकीच्या मध्ये लागणारं साधन म्हणजे डिझेल आणि सामान्य माणूस कुठं अर्जंट जायचं असं आहे तर ते पेट्रोल वापरतो. ते पेट्रोल आणि डिझेल आणि गॅसचे जे किमती आहे ते गगनाला भिडलेले आहे. तरी माझी विनंती आहे की केंद्र सरकारने जागे व्हावं आणि सामान्य माणसाला जो कोरोनामध्ये एवढा भरोपला गेलेला आहे त्याला दिलासा द्यावा हीच माझी विनंती. संख्यक अध्यक्ष अजित टोपिकभाई हत्तुरे इनके आयोजन के द्वारा किया गया है. इसके मौके पर हमारे शहर मध्य के आमदार प्रणिताई शिंदे, सोलापुर महानगर पालिका गट नेता चेतन भाऊ नरोटे और सर्व कांग्रेस के कार्यकर्ता ये उपस्थित थे. ये कार्यक्रम बड़े पैमाने पर स्वाक्षरी या सिग्नेचर कर रखा गया है.